नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सविता लेटेस्ट फॅशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण 36 मापाचं कटोरी ब्लाउज कट करून घेणार आहोत। हे अस्तरचं आहे, तर हेच कटोरी ब्लाउजची पूर्ण मापी कशा पद्धतीने टाकून घ्यायची हे आपण बघून घेणार आहोत। सुरुवातीला पाठीचा भाग काढून घ्यायचा। या ब्लाउजची उंची 12.5 इंच आहे, तर आपण 13.5 घ्यायची। गळा रुंदी 2.25 घेणार आहोत आणि पुढे शोल्डर 2.5 आहे तर 3 घ्यायचं। खाली मुंडा 5.25 आणि छातीचं माप 36 आहे, तर आपण 36 चा चौथा करून घेणार आहोत। 36 चा चौथा 9 होतो आणि शिलाई मार्जिन पुढे 1.5 इंच। कमरेचं माप 10.25 लाईन ओढून घ्यायची। पाठीचा गळा मोजताना कमरेपासून वरती मोजून घ्यायचा। साडेचार इंच आहे तर 5 घ्यायचा। पावणे 3 गळा रुंदी नेहमी 2.25 घ्यायची। लाईन ओढून घ्यायची। आता आपण पूर्ण ही मापे टाकून घेतलेले आहे। आता मुंड्याचं माप टाकून घ्यायचं। जेव्हा आपण मुंड्याचा आकार देऊन घेतो तो 1 इंचावरती देऊन घ्यायचा। इंचावरतीच मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि गळा फक्त खालच्या साईडनेच राऊंड करायचा। गळा रुंदी नेहमी जास्त घ्यायची। जास्त गळा रुंदी घेतल्यामुळे गळ्याचा आकार हा व्यवस्थित येतो। आपण जी मापी टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि कट करताना पाठीचा गळा हा समोरचा भाग कट करून झाला पाठीचा गळा कट करायचा नाही, कारण की आपण पूर्ण पाठीच्या भागावरूनच समोरचा भाग काढून घेत असतो। हे आपण आता पाठीचा भाग काढून घेतलेला आहे। आता पाठीच्या भागावरूनच समोरचा भाग काढून घ्यायचा, त्यामुळे आपण जेवढी वरच्या साईडनी गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडनी ही घ्यायची 2.25 आणि फोल्ड करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि खालच्या साईडनी 2-2 इंचावरती फोल्ड करून घ्यायचं। हे आपण 2 इंच घेतलेलं आहे, हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। समोरच्या भागाचा हा साईड भाग निघतो। आता आपण जो फोल्ड करून घेतलेला आहे तो व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं। पीस कट करताना नेहमी पीस हा व्यवस्थित कट करून घ्यायचा, जास्त कट करून घ्यायचा नाही, कारण की जास्त जर पीस कट केला तर आपला पीस हा जास्त वाया जातो, त्यामुळे ऍडजस्ट करून पीस कट करून घ्यायचा। आपण जो फोल्ड करून घेतलेला आहे पाठीचा भाग त्याच आकारात व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची आणि नंतर कट करून घ्यायचं। हे आपण आहे तसंच मार्किंग करून घेतलेले आहे। हा आपण समोरचा भाग काढून घेतला, पाठीचा भाग काढून घेतला, तेव्हा आपण 1 इंचावरती मुंड्याचा आकार देऊन घेतला होता, तर हा समोरचा 1/2 इंचावरतीच आकार देऊन घ्यायचा। हा आपण आकार देऊन घेतलेला आहे। आता कट करून घ्यायचं।
घेतलेला आहे पाठीचा भाग, त्या पाठीच्या भागावरूनच समोरचा भाग काढून घेतलेला आहे। पाठीच्या भागावरूनच व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। हा आपला साइड भाग तयार झाला। आता जो फोल्ड करून घेतलेला होता तो व्यवस्थित स्ट्रेट करायचा। आपण आता व्यवस्थित कटोरीचा भाग हा कट करून घ्यायचा। कटोरीचा भाग कट करताना आपण ब्लाउजवरूनच पूर्ण आता कटोरीची मापी घेऊन कट करून घेणार आहोत, कारण की आपल्याला जी कटोरी ब्लाउज वरती आहे सेम तशीच कटोरी आणि त्याच मापाची काढायची आहे। त्यामुळे जे मापाचं ब्लाउज आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं। जो आपला कटोरी आहे फक्त तोच कटोरी व्यवस्थित पकडायचा आणि पाठीचा भाग आपण सुरुवातीला ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण साइड भाग जो काढून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि पाठीच्या भागावरून व्यवस्थित आपला जो ब्लाउज वरती कटोरी आहे तो कटोरी ठेवून घ्यायचा। हा आपण ठेवून घेतलेला आहे आणि मार्किंग करून घ्यायची। आपण आता शोल्डरला जी शिलाई मारून घेणार आहोत त्याची मार्किंग करून घ्यायची। पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्यायची। पाऊण इंचावरती व्यवस्थित लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण जो समोरच्या भागाची गळ्याची उंची आहे ती उंची जी मापाचं ब्लाउज आहे त्याच मापाच्या ब्लाउजवरून काढून घ्यायची। तर हे शोल्डर आहे, शोल्डरची जी शिलाई आहे तिथपासून तर कटोरी आपण ज्या साईडला लावून घेतो तिथपर्यंत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायची। ही आपण मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपण शिलाईसाठी जी शिलाई मार्जिन ठेवतो ती शिलाई मार्जिन अर्ध्या इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा। हे आपला आता साइड भाग तयार झालेला आहे। आपण आता जी मार्किंग करून घेतलेली आहे ती कट करून घ्यायचं। हा झाला आपला आता कटोरी, ज्या साइडला आपण कटोरी जोडून घेणार आहोत ते कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने जर ब्लाउजची कटिंग करून घेतली तर आपला पीस जास्त वाया जात नाही। आपला आता समोरचा भाग काढून झालेला आहे त्यामुळे आपण पाठीचा गळा हा कट करून घेतला। आता कटोरी काढून घ्यायची। कटोरी ही आपण डायरेक्ट पीस वरतीच काढून घेणार आहोत। आपला जो साइड भाग आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि साइड भाग ठेवून घेताना एका इंचाची शिलाई मार्जिन राहील अशाच पद्धतीने व्यवस्थित पीस वरती ठेवून घ्यायचा। आणि आहे अशीच लाईन उडून घ्यायची। ही आपण लाईन उडून घेतलेली आहे। आपण आता यातच माती वाढून घेणार आहोत। माती वाढून घेताना सुरुवातीला गळ्याचं माप वाढून घ्यायचं। गळा हा एक इंचाचा आपण जे कटोरी वाढून घेतलेला आहे त्या कटोरीवरती एक इंच खाली घ्यायचा। एक इंचावरती आपण खाली घेतलेला आहे आणि गळा रुंदी ही पावणे तीनच घ्यायची। आपण पाठीची ही पावणे तीनच घेतलेली आहे आणि समोरची ही पावणे तीनच घ्यायची। ही गळा रुंदी पावणे तीन आपण घेतलेली आहे। आपण आता जो मधला टक्स टाकून घेतो तो टक्स हा जो आपण साइड भाग आहे साइड भागांना जो राऊंड मध्ये आकार देऊन घेतलेला आहे तो आकाराजवळ व्यवस्थित 2 इंच वरती वाढून घ्यायचं। हे आपण टक्स साठी वाढून घेतलेलं आहे। या साईडला आपण टक्स टाकून घेत असतो त्यामुळे वाढून घेतलेला आहे। आता पूर्ण मापी ही ब्लाउज वरूनच घ्यायची। जी ब्लाउजची कटोरी आहे तशीच आपल्याला सेम कटोरी काढून घ्यायची आहे। आपण आता ब्लाउज वरून मापी घेताना कटोरीचा साइड भाग पकडायचा आणि मधला टक्स अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून
जे आपण दोन इंचाची वरती मार्किंग करून घेतलेले आहे त्या मार्किंग पासून तर मध्ये टक्स टाकण्यापर्यंत व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि टेपने व्यवस्थित जेवढा आपण या साईडला घेतलेला आहे 3.5 इंच तेवढंच या साईडलाही घ्यायचं। हे आपण 3.5 इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं। जो आपण टक्स टाकून घेणार आहोत तो टक्स 2.5 इंचावरती घ्यायचा आणि साईडने जो आपला साईड भाग असतो कटोरीचा तो मोजून घ्यायचा। तो ही आपण ब्लाउज वरतीच ठेवून मोजून घेणार आहोत। जो गळ्याचा आपण गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्या गळ्याच्या मार्किंग पासून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। ती ही आपण सरळ लाईन ओढून घेतली तिथपर्यंत व्यवस्थित येते लाईन ओढून घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा। आकार थोडा राऊंड मध्ये द्यायचा। हा आपण आकार देऊन घेतलेला आहे। ही आपली कटोरी काढून झाली। गळ्याच्या साईडचा आकार द्यायचा। फक्त आपण खालच्या साईडनेच राऊंड केलेला आहे आणि आता जी शिलाई मार्जिन घेणार आहोत ती शिलाई मार्जिन 1/2 इंचावरती घ्यायची। आपण शिलाई मार्जिन कटोरी काढून झाल्याच्या नंतर घेत असतो त्यामुळे आपण 1 इंचाची किंवा मग 1/2 इंचाची शिलाई मार्जिन साठी पीस हा एक्स्ट्रा सोडून द्यायचा। अशा पद्धतीने आपली कटोरी काढून झालेली आहे। दिवाळीमुळे भरपूर काम असतं त्यामुळे आपलं टाइमपास होऊ नये म्हणून डायरेक्ट पीस वरती कटिंग कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। कारण की आपण जर पीस पेपर कटिंग करून घेतला नंतर पीस कटिंग करून घेतला तर आपला खूप वेळ वाया जातो। तर डायरेक्ट पीस वरती मापी कशा पद्धतीने टाकून घ्यायची हे आपण बघून घेतलेलं आहे। हा आपला कटोरी झाला। जो आपला मापाचा ब्लाउज आहे सेम तसाच कटोरी आपण काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मध्ये टक टाकून घ्यायचा। साईडने 1.5 इंच घ्यायचं आणि वरच्या साईडला 1 इंचावरती दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची। अशा पद्धतीने व्यवस्थित टक्स टाकून घ्यायचा। आता बाई काढून घ्यायची। बाही काढून घेताना बाही ही 4.5 इंचाची आहे। आपण 5 इंच घ्यायचं शिलाई मार्जिन साठी दोन्ही साईडला जात त्यामुळे 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि आकार देण्यासाठी लगेच 2.5 इंचावरती घ्यायचं। जो आपण बाहीचा आकार देऊन घेतो तो 2.5 इंचावरती आकार देऊन घ्यायचा। जर मोठी बाई असली तर आपण 3 इंचावरती आकार देऊन घेतो आणि जर छोटी असली तर बाईचा निम्मा करायचा। 5 आहे तर 5 निम्मा 2.5 करून घेतलेला आहे। ही आपण बाई काढून घेतली। दोन्ही आकार व्यवस्थित कट करून घ्यायचे। आतला आणि बाहेरचा आकार हा व्यवस्थित कट करून घ्यायचा। आपण बाई ही 4 इंचाची आहे आणि दंड हा 5.5 आहे तर आपण 7 घेणार आहोत। आपला पाठीचा भाग झाला साईड भाग झाला आणि आता क्रॉस पट्टी काढून घ्यायची।
क्रॉस पट्टी काढून घेताना आपण जेवढं कमरेचं माप घेतलेलं आहे तेवढ्याच मापाची क्रॉस पट्टी काढून घ्यायची। आपण 10.5 घेतलेला आहे तर 10.5 इंचाची क्रॉस पट्टी काढून घ्यायची। दोन्ही साईडला 2.5 इंचावरती आपण क्रॉस पट्टीचं माप घेतलेलं आहे। लाईन ओढून घ्यायची आणि कुठल्याही एका साईडने 1/2 इंच वाढवायचं। आपण सरळ 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि कुठल्याही एका साईडने 1/2 इंच वाढवून घ्यायचं आणि गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा। आपण जो आकार देऊन घेतलेला आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं। आपल्या आता ब्लाउजची पूर्ण कटिंग करून झालेली आहे। जे आपण हुकच्या आणि आईच्या पट्ट्या काढून घेणार आहोत ते ब्लाउज शिवताना या पीस मधून कट करून घ्यायच्या। आपला आता अस्तरची कटिंग करून झाली, आता ब्लाउज पीस कट करून घ्यायचा। ब्लाउज पीस कट करताना सुरुवातीला बाहीर काढून घेऊयात कारण की आपल्या ब्लाउजला लेस आहे, त्या लेस मध्ये सुरुवातीला बाही काढून घ्यायची। बाही कट करताना आपण आहे तसं घ्यायचं, जो आपला अस्तरचा आपण कटिंग करून घेतलेली आहे ती कटिंग ठेवायची आणि आहे तशीच कट करून घ्यायची कारण की आपण अस्तरची कटिंग ही परफेक्ट मापावरती कट केलेली असते आणि जे आपण ब्लाउज पीस मध्ये कट करून घेतो ते एक्स्ट्रा कट करून घेतलेलं असतं। तुम्हाला मी झटपट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची हे सांगितलेलं आहे कारण की दिवाळीमुळे आपल्यालाही ब्लाउज कट करायची घाई असते, त्यामुळे तुम्हाला मी झटपट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करून घ्यायची हे सांगितलेलं आहे। आहे असंच कट करून घ्यायचं। जे आपण अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे ती आहे तशीच ठेवून कट करून घ्यायची आणि साईड फक्त 1/2 इंच किंवा मग 1/2 इंचावरती एक्स्ट्रा कट करून घ्यायचं। हे आपलं ब्लाउज आता कटर काढून घ्यायचं। ब्लाउज पीस कट करताना जर डिझाईनचं ब्लाउज पीस असलं तर व्यवस्थित कट करून घ्यायचं। डिझाईन कुठल्या साईडला येते ही बघायची किंवा मग लाईनिंगचं ब्लाउज असलं तेही व्यवस्थित बघून कट करून घ्यायचं। तुम्हाला मी लाईनिंगचं ब्लाउज असलं तर कट कशा पद्धतीने करायचं हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल। ही क्रॉस पट्टी अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाउज कट करून झालेला आहे, पूर्ण भाग आपण कट करून घेतलेले आहे। तर तुम्हाला या ब्लाउजची कटिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये हेच ब्लाउज शिवायचं कसं हे तुम्हाला मी सांगणार आहे।